पाहत आहात केएस न्यूज। आजची बातमी उद्याचा बदल असेल। छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सर्वत्र साजरा होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील बारसीत एका अनोखा उपक्रम राबवण्यात आला। घरात कुटुंबासह शिवजन्मोत्सव साजरा करता यावा यासाठी चित्रशिल्पकार पांडुरंग फपाळ यांनी त्यांच्या कुटुंबियांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 1000 मूर्त्या तयार केल्या। मूर्तीची घरातही प्रतिष्ठापना करता यावी म्हणून हळदी कुंकवासह सुवासिनीच्या हाती सोपविल्या। शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे। सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो, मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फपाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला। विशेष म्हणजे फपाळ कुटुंबातील पांडुरंग यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि मुलांनी रात्रंदिवस जागून या मूर्त्या बनवल्या आहेत। कोणतेही शुल्क न घेता केवळ छत्रपतींचा विचार घराघरात पोहोचावा या उदात्त हेतूने फपाळ कुटुंबाने हा उपक्रम राबवला आहे। मी उज्ज्वला पांडुरंग फपाळ, श्री पांडुरंग साहेबराव फपाळ यांची मिसेस, त्यांनी एक मला संकल्पना सुचवली की शिवाजी महाराज जसे आपण जयंती करतो त्याच पद्धतीने आपल्या घरात जशी होती तशी घराघरात ही जयंती महिलांनी केली पाहिजे। ह्या उद्देशाने त्यांना वाटलं की प्रत्येक घराघरात शिवजयंती साजरी झाली पाहिजे, त्यामुळे त्यांनी मला माझ्यापाशी एक संकल्पना ही मांडली। ती संकल्पना मला पण खूप आवडली आणि मला वाटलं की करूयात आपण, चालू करून बघूयात किंवा कितपत त्यांची संकल्पना पूर्ण होते हे होते, त्या उद्देशाने आम्ही चालू केलं। चालू झाल्यानंतर रिस्पॉन्स चांगले लागले, बरेच लोक सहभागी झाले ही झाले।